बिल्डिंगखाली किंवा मोकळ्या मैदानात संध्याकाळी रात्री अनेकजण बॅडमिंटन हमखास खेळलेच असतील कोणी वजन कमी करण्यासाठी खेळतं कोणी व्यायाम म्हणून तर कोणी सहजच जोरात फटका मारून अनेकजण रागही व्यक्त करतात भारतात क्रिकेटपाठोपाठ गल्लीत सर्वाधिकपणे खेळला जाणारा हा खेळ असेल बॅडमिंटन रॅकेट आणि ते फुल अनेकजण विकत घेतही असतील पण हा खेळ खेड़ खेळणाऱ्यांनी करिअर म्हणून या खेळाकडे फार कमीच पाहिलं आहे जसं क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येकाला क्रिकेटर व्हायचं असतं तसं बॅडमिंटन खेळणाऱ्याला पुढे जाऊन बॅडमिंटन पटू व्हावं असं कधी वाटलं असेल का धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट प्रत्येकाला मारावा वाटतो पण बॅडमिंटन खेळताना सिंधूसारखा स्मॅश मारण्याचा प्रयत्न कधी कोणी केला असेल का नसेच केला कारण हेलिकॉप्टर शॉट मारण्यापेक्षा बॅडमिंटनचा स्मॅश मारणं थोडं अवघड आहे खोटं वाटत असेल तर तुम्ही प्रयत्न करून पहा हे सगळं सांगायचं सा कारण की जागतिक पातळीवर या खेळात भारताची कामगिरी ही दैदिप्यमान आहे भारतात रोज खेळल्या जाणाऱ्या याच बॅडमिंटनने भारताला ऑलिम्पिकमध्ये जिवंत ठेवलंय कसं ते तुम्ही पहा गेल्या तीन ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात भारताने हमखास पदक जिंकलंय दोन हजार बारामध्ये सायना नेहवालने बॅडमिंटनमध्ये पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं तर पी व्ही सिंधूने दोन हजार सोळा आणि आता दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सलग दोनदा पदकं मिळून दिलीत बाकी जागतिक स्पर्धा आशियाई स्पर्धा कॉमनवेल्थ स्पर्धा या दोघींनी ढिगाने पदकं जिंकलीत पण ऑलिम्पिक हे प्रत्येकासाठी खास मानलं जातं या खास स्पर्धेत विक्रम करत तीन पदकं पटकावत दोन या फुलराण्यांनी इतिहास रचलाय पी व्ही सिंधूने तर रेकॉर्ड केला आहे ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक दोन पदकं जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे एखाद्या खेळाडूसाठी ही फार मोठी गोष्ट मानली जाते आणि बॅडमिंटनसारख्या खेळात असा कारनामा करणं हीसुद्धा तितकीच मोठी गोष्ट आहे दोघी वर्ल्ड चॅम्पियन आहेत चायनीज आणि जॅपनीज खेळाडूचं या खेळात वर्चस्व असतं पण या दोघींनी आपला वेगळाच ठसा या खेळात उमटवला आहे भारताला बॅडमिंटनमध्ये मोठा वारसा आहे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय म्हणजे मराठमोळे नंदू नाटेकर त्यानंतर प्रकाश पादुकोन यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव उंचावलं अनेक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा त्यांनी जिंकल्या पुलेला गोपीचंद हे नावसुद्धा या खेळात इतिहासात नक्कीच घेतलं जाईल खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून गोपीचंद यांची कामगिरी अतुलनीय आहे सायना नेहवाल पी व्ही सिंधू किदांबी श्रीकांत यांच्यासारख्या खेळाडूंना घडवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं सायना नेहवाल कदांबी श्रीकांत हे दोन भारतीय खेळाडू जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये अव्वल स्थानी देखील राहिले आहेत आता पी व्ही सिंधू हा वारसा समर्थपणे पुढे चालवते भारतात बॅडमिंटनच्या अनेक स्पर्धा होतात अनेक खेळाडू आहेत रोज खेळल्या जाणाऱ्या या खेळाकडे पॅशन म्हणून जेव्हा लोक बघतील तेव्हा हाच खेळ भारतात एका वेगळ्या स्तरावर खेळला जाईल लोक क्रिकेट पॅशन म्हणून खेळतात स्पर्धा वाढली म्हणून गल्ली गल्लीत टुर्नामेंट भरतात बॅडमिंटनच्या बाबतीतसुद्धा असंच घडावं स्पर्धा वाढावी अनेक खेळाडू तयार व्हावेत आणि एक दिवस असा यावा की बॅडमिंटनमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मक्तेदारी असेल यावर आपल्याला काय वाटतं खरंच बॅडमिंटनला आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मक्तेदारी बनवायची असेल तर काय करावं लागेल कसे खेळाडू तयार होतील यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पी व्ही सिंधूचं कौतुक नक्की करा यावर तुमचं काय मत आहे तेही नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लोकमतच्या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद